चला शेठ चला, चलो शेठ चलो गोवा की शॉपिंग करते, चलो शेठ काय उठायच्या तयारी दिसत नाहीत, शेठ जरा दमले तिथं बीच वरती पाण्यात भिजून भिजून घेऊन जायचं का हा एसी, आपण एसी काढून यायचं का गपचूप, तर शेठ दिवसात ना 3-4 कपडे बदलतात, त्याच्यामुळे असं झालंय की शेठला घालायला कपडेच नाही राहिले, आणि माझे पण कपडे आता साड्या बिड्या मी भरपूर आणलेल्या, तर तेवढे कपडे नाही राहिले, आणि उद्याच्या आम्हाला एका स्पेशल अशा ठिकाणी जायचंय सो थोडीशी शॉपिंग करायची, तर आज आपण बघणार आहोत की गोव्याचं मार्केट कसं आहे आणि मी काय घेते आणि प्राइस अँड ऑल सगळं तुम्हाला दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ असा शेवटपर्यंत बघा, कपडे लागतात पण आपला विषयच हा एकच घालायचं फिरायचं दिवसभर बोंबलेत विशेष नाही. आणि शंभूचे पण आणलेले खूप सारे, पण तो ना दिवसात ना 3-4 वेळा बीच वरती जातोय, भिजतोय, परत येऊन कपडे बदलतोय, आणि थंडीचं तर ते कपडे नाही ठेवू शकत, सर्दी वगैरे होईल म्हणून, थंडी नाही जसं गरम आहे इथं पण सर्दी होईल म्हणून, सो मग आता ह्याला पण हिरोला नवीन कपडे घ्यायचे स्पेशल अशा ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आमचे कपडे घातलेले, चला चला शेठ चला 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 शेठ थांबताय तुम्ही इथं, आम्ही जाऊन येतो, आम्ही येतो जाऊन बघ एक्टिंग बघा शेठची, चला 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 लेट्स गो, मी इथं हे बघते माझ्यासाठी, तर मला हे आवडलं म्हणजे ह्याला कसे बाया पण जास्त ओपन पण नाही वाटणार, ह्याचं चाललंय मला घ्यायचं बघ पहिलं, तुझं काय बघते अरे काय माणूस राव, आणि ह्यांना काय आवडते माहिती का, त्यांना हे असं नकोय मी घालायला, त्यांना हे असं वालं मी घालायला हवे, आणि हे तर काय मला आवडणार नाही, वाव स्कर्ट पण छान आहे 850, ह्यांना हे असं वालं मी घालायचं आहे, हे आहे 350 पण हे असलं मला नाही आवडत, त्यांना कोण सांगणार, कोणीतरी येऊन सांगा दादांना, अरे यार कायचे कायच कपडे आहेत, बाबू काय घेऊ मग मला सांग ना, हे कसं वाटतंय, हे कसं वाटतंय, ही नाही चांगलं वाटत आहे, तू सांग ना, तू सांगणार तेच मी घेणार, टॉप पुण्यापेक्षा तर जरा जास्तच प्राइस आहेत हे टॉप, असे पुण्याला जरा कमी मध्ये असतात ना, वाव बघू इकडे दाखव कसं दिसतोय, वाटतोय का चांगला, तर ह्याच्या आतमध्ये छोटी पॅन्ट आणि हे पण कॉटन आहे, हे कॉटन आहे, हो उद्या घाल, तर ह्याच्यात हे दोन कलर सुंदर आहे, झोपताना घालायला घेतलं, ह्याच्यातला हा आणि हा दोन्ही पण छान वाटतात, कोणता हा छान वाटतोय का, हा चांगला वाटतो त्याच्यापेक्षा, ओके ठीक आहे, तर हा मग करायचा का फायनल, अजून बघायचं पुढे जाऊन, माझं काय नाही तुझे, चला ठीक आहे, तिला ड्रेस घ्यायचा आहे, ह्या पुढच्या बाईने घातले हे चॉईस केले, पण हे काय तयार नाही, एवढीस कुठं आहे ती बाय बघ केवढी हो की, पण ते परीच्या साईजच आहे, ते वाईने घातलंय ते चुकून, चुकून कसं काय घालत असेल, शंभू म्हणते व्हाईट वाला गे, हे व्हाईट वाला कुठे पाठीमागे, ठीक आहे चल बघूयात पुढे, चल पुढे, नेम प्लेट अशा घेतली माहित नाही, पण खूप सारे दुकान आहेत इथे नेम प्लेटचे, आहे ना, शंभूला काय दिसत आहे, थोडस अँटिक आहे ना, फिश, अरे लाकडाचं ओरिजिनल आहे का, लाकडाचं ओरिजिनल आहे, शंभू स्नेक घ्यायचा का, साप स्नेक, शंभूला भीती दाखवायला बरं आहे ना, ऐकलं नाही तर, आहे की नाही, दाखवल भीती नाही का, कोणासाठी आपली आहे 550 त्यापेक्षा कमी करत नाही, अरे वाला इकडं पण आहेत समोरचं, ह्याचं बघा काय चाललंय, काय आपण काल एक गॉगल घेतला, त्यांनी घेतला तेव्हाच तो हरवला, आणि आता परत म्हणतोय गॉगल घ्यायचा, नाही काल घेतला तेव्हाच त्यांनी गॉगल हरवला, काल घेतला तेव्हाच हरवलाय, आता परत डबल गॉगल नाही घेऊ शकत, घेतला फक्त आम्ही मार्केट मधून रिटर्न जायच्या आत, तो गॉगल हरवला पण ह्या पोरा, त्यामुळे आता नाही घेऊ, नाही घेऊ शकत तुला गॉगल, विसरतो आता गॉगल, तर आम्ही आलो आता इथे बॅग घ्यायला, खूप साऱ्या बॅग बघितल्या पण त्यातली त्यात ही आवडली, म्हणजे ऍटलिस्ट त्याची क्वालिटी वगैरे छान आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फाटणार वगैरे नाही, हा आणि वेट पण भरपूर मोठी आहे, म्हणजे भरपूर वेट टाकलं तरी पण होत आहे, तर त्यावर हा 650 बोलतात, आम्ही खूप सारे दुकानं फिरलो, तर एक काम करलो 450 हो जाय, ले लो ठीक आहे, 450 मध्ये
फायनल पुसून दिलेली आहे बॅग. ते तर 550 खाली नाहीच म्हणत होते. युट्यूब में एडवर्टाइज कर रहे इसलिए दे रहे, नहीं तो नहीं देते है ना. तो ऐसे कितने में देते अगर नहीं हम यहाँ पे वीडियो बनाते तो? 550 550 लास्ट 100 रुपए से प्रॉफिट झाला ना. हाँ प्रमोशन कर रहे ना इसलिए. चलो ठीक है. हे नको काय पण नको. हे वाला हाँ ते तर मला पण नाही आवडला. हे काय हे असं वाटतंय. हे बघ हे इकडचं हे आणि कलर पण आहे त्याच्यामध्ये बघ. हे बघ एक तर हे बघ हे. हाँ एक तर हा कलर छान आहे पण हे लय छोटे आहेत ना. नाही बरोबर आहे ना. हे व्हाईट वाला नाही हे काहीतरी वाटतंय. शंभू एक मिनिट यार सरक ना बाबू. स्ट्रीट मध्ये आहे क्लस्टर मध्ये पण आहे बघ. कशामध्ये कलर आहे म्हणजे एक सेकंड. हे वाली हे वाली असणार. हा इकडे हे पण आहे ना. हा हे ओके. हाईट खूप शॉर्ट वाटतंय का. नाही स्ट्रिप आहे म्हणजे ऍडजस्ट करला पण शॉर्ट. अच्छा नाही बरोबर आहे. आपण मला हा कलर हा आवडला ह्यातला. हे चांगलं वाटतं जरा लाईट कलर. हे पण चांगला आहे की नेव्ही ब्ल्यू चांगलं वाटतंय. तुला तर हा कलर आवडतात नसले. आवडतात पण ह्याच्यापेक्षा तरी तो चांगला आहे. ह्याच्यापेक्षा तरी मला तो चांगला वाटतो. भैया ओ जो बाहेर लगा आहे ना. हा हा वो वाला सेम होगा फ्रेश पीस. प्राइस बताना इसके काय शंभू. कुठला मम्मासाठी कुठला घ्यायचा तुला. शंभूला हे आवडले मम्मासाठी आणि मला पण हेच आवडलंय. छान आहे म्हणजे स्लीव्ज वगैरे पण आहे त्याला. मस्त वाटतंय ना. हे बघ हा 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 चांगला आहे की. हा कलर चांगला आहे त्याचा. कसं वाटेल पण लय शॉर्ट वाटतंय हे हाईटला. नाही रे बरोबर आहे. ते बरोबर गुडघ्यापर्यंतच आहे. गुडघ्यापर्यंत नाही इथे येणार आहे तुझ्या पायापर्यंत. किती लागेल भैया. 650 वो बताने का प्राइस नहीं देने का प्राइस बोलो. जो मैं मेंशन करके फिक्स रेट है. फिक्स रेट है काय. किती ठेवते का गॉगल. काल आम्ही दुकानातून गॉगल घेऊन रूम वर जाईपर्यंत हे पोराने गॉगल पाडला आणि आता बघा हा गॉगल काय. मजा 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 लाज वाटते का. होय कमवायची तर अक्कल नाही आणि पाडतो तर खरं काय. यस बॉस. आता हा जर पाडला तर मी तुला पाडत असते. 100% मी तुला पाडत असते. शाइनिंग मारायला. यासला जागा तुला घ्यायचंय का. जागा नको. हे साडीचं शिवल्यागत वाटतंय. मी तरी शिवल याच्यापेक्षा भारी शिवू शकते. वर कशाला करती तसं. अच्छा नाही नाही अहो हे डबल आहे. आपण ते बरोबर वाटत नाही ना तसं. ते डबल आहे जागा. इकडं असलं जागा मगाच आहे. हे पण छान होते व्हाईट वाले है ना. आता शंभूची माझी शॉपिंग झाली. आता ह्यांचं चालू झालंय. ह्यांना म्हटलं की शंभूचा आहे ना नारळ सेम घ्या म्हणजे शंभूची आणि ह्यांच्या दोघांची मॅचिंग मॅचिंग होईल. तर नाही ह्यांना हे असं घ्यायचंय कॉमन. हे असं कॉमे आलेलो त्यावेळेला सेम सेम घेतलेले पण ते तसेच पडलेत कारण मग आपल्या तिकडे पुण्यात वगैरे गेल्यावर हे नाही नाही यूज करू शकत नारळांच्या झाडाचं. हे बघा हे किती छान छान आहेत. नाही आवडत आहे नको आहे. नाही बघू नंतर. चल कोणाचं काय कोणाचं काय. इकडे शंभू खेळतोय ना. चल बाहेर चल. हे बघ कसं वाटतं लावा बरं वाटतंय तसं चांगलं. पण शंभू काय म्हणतोय. शंभू तू काय बोलतायस. शंभूचं म्हणणं आहे की हा घ्या म्हणजे शंभूला मॅचिंग आहे ना. फायनली शॉपिंग झाली. ओके निघायचं आता. इकडची शॉपिंग राहिली. काहीतरी घेऊ तुमचं काय काय वाटतं का. होय हिथनं काहीतरी घ्यायचंय बिअरच्या शॉपमधून. असं सगळी शॉपिंग झाली तर शंभूची माझी शंभूच्या पप्पांची. फायनल फायनल शॉपिंग डन. आणि इकडं खरं तर काजू बदाम खूप स्वस्त असतात. तर बघा काजू बदामचे एवढे मोठे मोठे दुकान आहेत. अगदी पोती गोण्या भरून भरून काय हे स्वीट शंभूसाठी. हे बघा काय चाललंय. आय काय करायचं तुला जॅकेट घेऊन. हे स्विमिंगसाठी त्याला जॅकेट घ्यायचंय. होय ना. हे भगवान कधीच शॉपिंग करतोय 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 शॉपिंग काय होईना. अख्खं मार्केट बघा पूर्ण लाईन फिरून झाली ही. पण अजून काय शॉपिंग झालीच नाही. अजून तर जेवायचंय. खूप सारी भूक पण लागली आणि आता रूमवरती जाऊन एवढं फिरलं की रूमवरती जाऊन येणार स्टॅमिना पण नाही आहे काय बनवून खायचा. ह्यांचं काय होईनाच कधी होते काय माहिती. शंभूलय हॅप्पी आहे. त्याला काय घेतलं ना शंभूलय खुश असतो. त्याला हे जेवायला डायरेक्ट हॉटेलमध्ये. हाय शंभू डायरेक्ट हॉटेलमध्ये जेवायला आज का बरं.
मम्मानी बनवलेलं नाही खायचं का? वैतागला असतो तुझ्या हातचं खाऊन जे माझ्या हातचं खाऊन खाऊन वैतागले काय वाटतं का तुम्हाला? जीवाला काय वाटतं? तूच काय मी पण वैतागलो तो पण मी पण वैतागले काय माणसं आहेत. तुला मम्माच्या हातचं नको वाटतंय आता हॉटेलचं खायचंय का? नको मम्माच्या हातचं नको ना. आणि उद्यापासून काय खाशील? काय मी म्हणलेलं चांगलं बनवते रूम वरती चला काहीतरी मस्त मस्त बनवून गरम गरम खायला घालते तर ह्यांना नाही ह्यांना इथं नॉनव्हेज खायचंय. आणि विषय असा आहे की रूम वरती खायला आम्ही फक्त अंडी चांगले आहेत नॉनव्हेजमध्ये तर दुसरं तर काही नाही आहे. त्याच्यामुळे आता ह्यांनी घेतलं इथं चिकन आता बघूयात कसं काय ते टेस्ट कळेल. चिकन मसाला तंदूर रोटी कांदा लिंबू अजून राईस सांगायचं आहे. राईस म्हटलं ज्या वेळेला लागेल त्या वेळेला सांगायचं आहे की नाही? राईस काय नंतर घेऊयात ना. शंभूला वाढा पाहिलं त्याला झोपाली शंभूला झोपाली त्याच्यामुळे आता आम्ही बीचवर नाही जाणार आहे ना आता डायरेक्ट रूम मध्ये झोपाली ना झोप ना कधी झोपाली कसं झोपाली कसं मारून काय हे आवडतं होय हे जिरतं का? हा मम्माने बनवलेलं म्हणलं की तोंड वाकडं होतं एवढं आवडीने कधी खात बी नाही हे आवडतं होय. इथं काहीतरी वेगळाच विषय वेगळाच विषय प्लेन राईस पण घेतलाय आणि इकडे दही राईस घेतलाय. आता दही राईस सगळेजण दही राईस घेतात म्हणलं काय आहे नक्की बघावं काय विषय आहे दही राईस चा काय माहिती. आता खाल्ल्यावर मला वाटतंय तडका मारलाय काय ना दही त्यात तडका आहे कढीपत्ता वगैरे दिसतंय बघू चल गे. तर बघा आलो घरी मस्तपैकी जेवण बिवण करून खाऊन पिऊन तर शॉपिंग काय काय केली गोव्यातनं हे तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी तर घेतली ही वाली बँग जे की आम्हाला उद्याच्या एका ठिकाणी जायचं आणि तिथं काही ड्रेस पण एक्स्ट्राचे घेऊन जायचे आहेत आणि काही गोष्टी घेऊन जायच्यात मोबाईल वगैरे ठेवायला पण लागणारच आहे तर म्हणून मग एक बॅग घेतली कारण आता आम्ही डायरेक्ट मोठी प्रवासाचीच बॅग घेऊन आलोय अशी काही एक्स्ट्राची बॅग नव्हती आणली आणि ही वाली नव्हती पण ह्यांच्याकडे म्हणून मग म्हटलं की ठीक आहे जाऊ द्या घेऊयात. तर सगळ्यात आधी दाखवते शंभूचा ड्रेस गॉगल गॉगल हा हे शंभूचा गॉगल किती आहे हा शंभू आता तो मला वाटते 600 होईल गॉगल जवळपास 15 ते 16 झाले आतापर्यंत कालच एक घेऊन हरवलाय. आणि हा वाला घेतलाय मला ड्रेस माझ्या नवऱ्याच्या चॉईसचा असला काय पण घेतात बारक्या पोरी सारखं वाटतंय ना हे घरी तिकडे गेले ना गाऊन म्हणून घाल गाऊन नाही ह्याच्या खाली मला जीन्स टाकायला लागल नाही तर लेगीन्स घालायला लागल घाल तिकडे काय आणि हे नाड्यांचं काय करायचं हे असलं कधी मी घातलं नाड्या कापून टाकते ठीक आहे. आता नवऱ्यालाच आवडतंय त्या गोष्टी म्हटल्यावर घालायला काही हरकत नाही ट्राय तर करायला हरकत नाही कसं वाटते. तर आता हे कसं वाटतं ते तुम्हाला येत्या ब्लॉग मध्ये दिसेलच. नेक्स्ट आणि शंभू साठी घेतलेला आहे फंटास्टिक ड्रेस फंटास्टिक दाखव जो की मस्त मस्त गोवा ची झाड आणि हा असा व्हाईट शर्ट नारळ नारळाची झाड पण हिरवी पाहिजे ती राव नारळाची झाड त्याला काय अर्थ आहे. शंभूच आणि मम्माच मॅचिंग झाले बाबुडी माहितीये आपल्या दोघांच मॅचिंग झालं पण पप्पाने आपल्या सोबत मॅचिंग नाही केलं है ना. पप्पाला बाबा आपल्या सोबत मॅचिंग नव्हतं करायचं त्यांचं त्यांचं स्वतःच एक्स्ट्रा तो मॅचिंग पाहिजे होतो त्यांना. तर पप्पांनी घेतलाय हा वाला शर्ट ह्यांना म्हटलेलं सेम असं घ्या शंभू सारखा पण आधीचा पण ह्यांचा आहे लास्ट इयरचं ते काही पुण्यात घालणं होत नाही त्याच्यामुळे म्हणून मग त्यांनी नाही घेतला म्हटलं की नको मी नॉर्मलच घेतो जे किती पण यूज होईल आणि ह्याच्यात आहे ही पॅन्ट त्यातलं काही गरज नाही ना. आणि त्यानंतर आम्ही घेतलेलं आहे ती घातला 3 गॅस की तुम्ही बघितलं की मी मध्यंतरी आजारी होते ऍक्च्युली त्यावेळेला आम्हाला गोव्याला जायचं होतं पण मी आजारी पडले होते ते म्हणजे उन्हामुळे. तर आम्हाला तिथे मी एका प्रमोशनला गेले तिथे कंटिन्यू उन्हात काम होतं प्रमोशन होत सो उन्हामुळे आजारी पडले म्हणून ह्यावेळेस आम्ही आधीच ह्या कॅप घेतल्या. अख्खी तू बसशील त्या कॅप मध्ये एवढी कॅप आहे ना म्हणजे सगळीकडून आपलं अजिबात ऊन लागणार नाही. आणि शंभूला ही वाली घेतली आणि शंभूच्या पप्पाला ही वाली घेतली. मी पण अशी वालीच घेणार होते पण मी ही काय मला युज होणार नाही जास्त पण मी ही ह्याच्यामुळे घेतली की म्हटलं ही अशी वाली काय मी ह्यांची पण नंतर युज करू शकते म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे ही वाली घेऊ कधी घालणार आहे ना अशा तरी काय. तर मग हे झालं आमचं हे तर हे सगळं लुक आमचं तुम्हाला ते लाईफ जॅकेट ते घालायचं हे महत्वाचं राहिलं की. आणि हे कुठलं जॅकेट आहे? लाईफ जॅकेट. लाईफ जॅकेट हे लाईफ जॅकेट तर हे घेतलंय शंभूसाठी जे की आम्ही नेक्स्ट जाणार आहोत त्याला
म्हणून आले ठीक आहे, पुण्याला गेल्यानंतर पण त्याला स्विमिंगचा क्लास लावायचा आहे, तर मग क्लास मध्ये पण त्याला हे लागणारच होतं, म्हणून मग आता इथूनच घेतलंय गोव्यातनच, तर बॅगा कमी व्हायच्या सोडून गोव्यातनं वाढत वाढत चाललं. कसं कसं परत एकदा, परत एकदा कर शंभू कसं. बटाटे बटाटे डोळ्याचे डोळे किती बटाटे करतोय. बरं चला तर मग आमची गोव्याची शॉपिंग कशी वाटली आणि गोव्याचं मार्केट कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंट करून. नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय 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 बाय.